राष्ट्रवादीमध्ये आम्हाला दिल्लीला जाऊन चर्चा करण्याची गरज नसते. राष्ट्रवादीची चर्चा जी असते ती मुंबईतच आम्ही करतो. आम्ही आमचा विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे. ते सगळं झाल्यानंतर पुढं आम्हाला जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडावी लागेल ती जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीनं पार पाडणार आहोत. परंतु आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आणि इतर पण मान्यवरांनी वेळोवेळी आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार आहोत. जनतेने तसा कौल दिलेला आहे आणि त्या प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही बदल होण्याचं कारण नाही. पवारसाहेब पण म्हणत आहेत की यांना समजत कसं नाही, हे लवकर सरकार स्थापन का करत नाही. कारण आज पण काहीतरी मंत्रिमंडळाची मीटिंग बोलवलेली होती उपसमितीची, त्याच्यामध्ये पण सगळे सहभागी झाले असं दिसत नाही. वास्तविक असं पण होता कामा नये. अर्थात कुणी सहभागी व्हावं कुणी सहभागी होऊ नये हा सर्वस्वी त्या पक्षाचा अधिकार आहे. त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. पण जो शेतकरी आज हार हवालदिल झालेला आहे, जो शेतकरी अक्षरशः त्याला आता आपलं कुटुंब कसं चालणार, प्रपंच कसा चालणार, आपली शेती पूर्ण कशी चालणार या विवंचनेमध्ये तो आहे, त्याला त्याच्यातून काहीतरी मार्ग आपण दाखवला पाहिजे, त्याला त्याच्यातून आधार दिला पाहिजे. आणि हे सरकारच करू शकतं, ते सरकारने तातडीनं केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट